हॅलो फ्रेंड्स मी शीतल पाटील मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपला यूट्यूब चॅनल फॅशन डिझायनर शीतल वीथ टू स्टार्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोरटेक्स ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत ह्याच ब्लाऊजची मी कटिंग दिलेले आहे तिथे खूप साऱ्या टिप्स पण सांगितलेल्या आहेत ते आपण ब्लाऊजवरून मापे घेऊन कसं कटिंग करायचं असतं ते सांगितलेलं आहे आणि सोबतच ह्याच ब्लाउजचा जो मटका गळा होता तो सर्व साईजसाठी तुम्ही कटिंग करू शकताय परफेक्ट मटका गळा कसा कट करायचा असतं ते पण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तिथे सुद्धा मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तर हे सर्व व्हिडिओ जर बघितले नसतील तर प्लीज बघा मी अपलोड केलेले आहेत चला तर मग आपण सुरवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी स्लिव्ज घेते स्टिच करून म्हणजेच बाही तर सगळ्यात आधी खालच्या बाजूला आपण सरळ कपडा ठेवायचा आहे जे पण आपलं मेन फॅब्रिक आहे ते खालच्या बाजूला सरळ ठेवायचं आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून आपण इथे स्टिच करायचं आहे कारण का आपण इथे फोल्ड करून घेणार आहोत ह्या पद्धतीने दुमळून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सरळ कपडा खालच्या बाजूला ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवावं लागतं जर समजा तुम्ही एखादी सेपरेट अशी पट्टी लावणार असाल स्लीवजला तर तुम्ही तिथे सरळ सरळ असं सर, म्हणजे का अस्तर ठेवून खालच्या वरती मेन फॅब्रिक ठेवून डायरेक्ट स्टिच केलं तरी चालेल आणि नंतर मग जी पट्टी असेल एक्स्ट्रा ती लावली तरी चालून जाते आता इथे आपला सर्व स्लीव्ज जे आहे ते आपली इथे स्टिच करून झालेले आहेत आता राहिलेलं जे पण मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते आपण इथे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि जो पण एक्स्ट्रा कपडा असेल तो आपण इथे कट करून टाकायचा आहे आता व्यवस्थित कट करायचा आणि प्रत्येक पार्ट आपण स्टिच करताना ब्लाउजचा अस जो पण एक्स्ट्रा कपडा असेल किंवा धागा असेल तो आपण इथे लागलाच कट करायचा आहे जेणेकरून आपली फिनिशिंग पण एकदम छान दिसते आणि नंतर आपल्याला पण प्रॉब्लेम होत नाही की धागे वगैरे कट बसायला कट करत बसायला तर लागलंच आपण इथे व्यवस्थित फिनिशिंग प्रत्येक पार्टला देत देतच आपण इथे कट करायचं आहे जसं की इथे आता तुम्ही स्लीव्जला बघितलं त्याच पद्धतीने आता तिथे जसं की तुम्ही कटिंगचा व्हिडिओ जर बघितला असाल तर तिथं आपल्याला योगपट्टी ही जी आहे ती जॉईंट करावी लागत होती कपडा कमी पडत होतात तर आता इथे वन साईडला तर मला आता ही योगपट्टी इथे मिळालेली आहे कशी तर आपला जो मटका गळा होता तर त्याच्यामधला जो पार्ट होता एक्स्ट्रा राहिलेला तो इथे योगपट्टीला मी कवर करून घेते आणि दुसरा जो पार्ट आहे तो मला इथे थोडासा जॉईन करावा लागेल मग आता हा जो दुसरा पार्ट आहे तो मी जी आपली वन साईट असते म्हणजे जो आपण साडीचा पदर घेतो तर आपल्या उजव्या साईडची योगपट्टी तयार होईल ह्या पद्धतीने घेणार आहे जॉईंट म्हणजे योगपट्टी आपल्या उजव्या साईडला येईल त्यासाठी मी घेणार आहे त्या, त्या पद्धतीने मी ते करून घेते इथे बघा जसं मी ते करते त्याच पद्धतीने इथे मी कट करून घेते जेणेकरून काय होईल जे जॉईंट केलेला सा आहे तो काही इतकं दिसणार नाही पण भले दिसा म्हणजे असं फिनिशिंग दिसावी त्यासाठी मी उजव्या साईडला ते दडवून टाकणार आहे कारण की तिथून आपला साडीचा पदर येतो त्यासाठी आता इथे काय करायचं आहे आपण जे आपलं फ्रंट बाजू आहे तर त्याच्यासाठी काय करणार खालच्या बाजूला मेन फॅब्रिक ठेवून वरती अस्तर ठेवून ह्या पद्धतीने गळा स्टिच करून घेणार आहोत आणि गळा स्टिच करून झाला की आपण इथे कट करून घ्यायचा आहे गळा आणि त्याला कट्स मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला गळा फोल्ड करायला इझी जाईल कट्स आपल्याला एक एक इंचाच्या अंतरावरती जिथे कव बाजू असते किंवा जिथे कव असतो कोण असतो तिथे आपल्याला कट मारायचे असतात सरळ बाजूला कट नसतात मारायचे जिथे आपल्याला फोल्डिंगच्या बाजूला जिथे कव असतो किंवा असा कोण टाईपमध्ये असेल तिथे म्हणजे कोपरा असेल तिथेच आपल्याला कट्स मारायचे असतात एक एक इंचाच्या अंतरावरती आता इथे आपण फोल्ड करून इथे दाब स्टिच पण करून घेतलेले आहे आता इथे राहिलेला जो पण आपलं मेन फॅब्रिक आहे आणि अस्तर आहे ते आपण इथे जॉईंट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि इथे काळजी घ्यायची की कुठे पण आपला इथे चून किंवा फुगा वगैरे पडला नाही पाहिजे या पद्धतीने जसं मी मध्ये हात ठेवून व्यवस्थित असं घेते त्याच पद्धतीने आपल्याला इथे घ्यायचं आहे जेन त्याने काय होतं की आपल्याला जो पण म्हणजे मध्ये चून वगैरे जर एखाद्या फेब्रिकची पडत असेल एखादा कपडा जो असतो तो त्या टाईपमध्ये सिल्कमध्ये असतो तर त्यामुळे जो पण चून वगैरे पडत असेल ती पडणार नाही आणि व्यवस्थित आपण ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे पुन्हा सांगते जे पण धागे वगैरे असतात ते लागलेच आपण इथे कट करून घ्यायचे जे जेणेकरून आपल्याला आपली ब्लाउजची जी फिनिशिंग आहे ती खूप सुंदर दिसते या पद्धतीने आपण सर्व कट करून घेणार आहोत प्रत्येक पार्ट आपण जसजसं स्टिच करत जातो तसतसं आपण सर्व म्हणजे एक्स्ट्रा जे, जे आपल्याला नको आहे धागे आणि मेन फॅब्रिक जे अस्तर वगैरे काही पण असेल ते कट करायचं आता इथे जे टक्स आहेत ते आपण इथे घेऊयात स्टिच करून इथे मिडल टक्स म्हणजे आपला जो मेन टक्स असतो ना खाली योगपट्टीचा मध्यमध मद, तो आपण पहिल्यांदा सगळ्यात आधी स्टिच करायचा असतो आणि त्याच्यानंतर हुकपट्टी साईडचा घ्यायचा असतो आपण स्टेप बाय स्टेप घ्यायचे कधी म्हणजे कधीच आपण चुकून बा म्हणजे साईडचे टक्स किंवा वरचा आर्महोलचा टक्स आधी नाही घ्यायचा सगळ्यात आधी जो योगपट्टी साईडचा सा, जो असतो तो घ्यायचा नंतर हुक साईडचा सा, नंतर फिटिंग साईडचा घ्यायचा आहे आणि नंतर सगळ्यात शेवटी आपण आर्महोल साईडचा सा घ्यायचा सा आहे ह्याने काय होतं की आपल्याला जे टक्स म्हणजे आपण घेताना जे चूण वगैरे पडतात किंवा फुगा वगैरे येतो तसं काय होणार नाही आणि आपल्याला पण इझी जातं स्टिच करायला तर आपण इथं जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने आपण इथे स्टिच करून घ्यायचं आहे आणि ह्याची जी कटिंग आहे ह्या ब्लाऊजची ती मी खूपच साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेली आहे आणि जास्तीत जास्त जितकं समजावून सांगता येईल तितकं समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर तो, तो व्हिडिओ नक्की बघा कारण की तुम्हाला तिथे खूप साऱ्या टिप्स मिळतील खूप सारी हेल्प होईल तुम्हाला आता इथे आपला पूर्ण म्हणजे झालेला आहे वरचा पाठ हा स्टिच करून तर सर्व मी चारी बाजूने चेक करते कुठे काही आपलं कमी जास्त नाही आहे ना जिथे वाटते तिथे मी व्यवस्थित असा आकार देणार आहे आता हा आर्महोलचा भाग जो आहे तिथे पण आत्ता मी कट करते जसं की मी कटिंगमध्ये सांगितलं होतं की आपण त्यावेळेला फ्रंटचा जो आकार आहे तो कट केला नव्हता तो मी आत्ता कट करून घेत आहे कारण की काय होतं फिटिंगच्या साईडला जो पार्ट आहे तो आपला थोडासा आतल्या साईडला जास्त खेचला जातो तर त्यामुळे आपण आत्ताच क म्हणजे कटिंग करतानाच कट नाही करायचा स्टिचिंग करून झाल्यानंतर आर्म फ्रंटचा कट करून घ्यायचा असतो आता इथे योगपट्टी आपण ह्या जो आपल्याला छोटासा तुकडा जॉईंट करायचा होता तो घेतलेला आहे करून फिनिशिंग दिलेले आहे योगपट्टीला व्यवस्थित आता इथे आपण जॉईंट करून घ्यायचा आहे आणि योगपट्टी आपण कशी परफेक्ट जॉईंट केली पाहिजे हे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की आपल्याला जे कोण असतात म्हणजे योगपट्टीचा जो कोण असतो किंवा आपण पायपिंग करतानासुद्धा मी कटोरी ब्लाउजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे मागच्या की आपण योगपट्टी लावताना कोण जो असतो तो बाहेरच्या साईडला घ्यायचा असतो कट कट टू कट घ्यायचा नाही नाही तर मग आपली हुकपट्टी जी आहे ती योगपट्टी आणि हुकपट्टी अशी मागे पुढे होते आणि आपण कट करतो आणि त्यामुळे फिटिंगमध्ये आपला प्रॉब्लेम होतो आणि आपली जी स्टिचिंगची लाईन आहे ती आपली वाकडी अशी तिरकी आलेली असते तुम्ही भरपूर जण विचारता की स्टिचिंगची लाईन जी आहे ती आपली सरळ का येत नाही तर त्यामुळे पण होत असतं ते तर मी कटोरीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो व्हिडिओ बघा इथे बघा ह्या पद्धतीने जसे मी कोन जे आहे ते बाहेरच्या साईडला थोडे थोडे घेतलेले आहेत आणि नंतर स्टीच केलेलं के तस तस आहे तसं स्टिच केल्याने काय होतं की आपल्याला म्हणजे परफेक्ट अशी सरळ एका लाईनीतच आपली हुकपट्टी येते योगपट्टी आणि हुकपट्टी जी आहे ती आपल्या एका म एका लाईनीतच येते आता इथे आपण ह्या पद्धतीने लॉक करून घेतलेली आहे योगपट्टी तुम्हाला जर अशी जमत नसेल योगपट्टी लॉक करायला तर तुम्ही सरळ सरळ काय करा की म्हणजे वरचा पार्ट जो आहे तो तुम्हाला जमतो आहेस म्हणजे लॉक करायला फक्त खालच्या बाजूला सरळ स्टिच करून तुम्ही एखादी कमरपट्टी जशी लावतो तशी पट्टी खालच्या बाजूला लावू शकताय आता इथे मी हुक हुकपट्टीने आयपट्टी तयार करून घेते आता तुम्ही म्हणाल की मी नेहमी सांगते की आयपट्टी जी असते ती मेन फॅब्रिकची घ्यायची असते म्हणून तर इथे मी मुद्दाम नाही घेतलेली कारण का जो हा जो कपडा आहे तो एकदम म्हणजे असा वेगळाच आहे ते त्याने काय होणार की जर हुकपट्टीचा हो म्हणजे हुकचा जर ताण आयवरती पडला तर तो कपडा जो आहे तो फाटला जाऊ शकतो तर त्यासाठी मी इथे अस्तरचा कपडा घेतलेला आहे जर तुमचा कपडा चांगला असेल तर मी जास्तीत जास्त सांगेन की तुम्ही मेन फॅब्रिक च कपडा आयपट्टीसाठी घ्यायचा आणि हुकपट्टीसाठी अस्तरचाच कपडा आपण नेहमी घ्यायचा असतो इथे कसं आहे इथं थोडासा कपडा वेगळा होता म्हणजे सॉफ्टमध्ये आणि सिल्कमध्ये टाईपमध्ये होता तो लगेच जरा जरी हुकमध्ये अडकला तर ते पूर्ण कपडा बाध होऊ शकत होता तर त्यामुळे मी काय केलं अस्तरचाच कपडा घेतलेला आहे जेणेकरून आई जी आहे, आहे आपली ती त्याच्यावरती फिट्ट बसेल आता इथे जी आपली हुकपट्टी आहे ती तयार करून घेते इथे आणि जर आईपट्टी आपल्याला म्हणजे माप म्हणाल तर आईपट्टीची जी रुंदी आहे ती दोन इंचाची घ्या आणि हुकपट्टीची जी आहे ती दीड इंचाची किंवा एक इंचाची घेतलीत तरी चालते आता इथे एकावर एक, एक बघितलं माप घेऊन तर बरोबर होतं आपलं परफेक्ट होतं इथे बघू शकताय परफेक्ट आहे आपलं माप इथे काही चुकलेलं नाही हे खूप महत्त्वाचं असतं योगपट्टीची लें जी लेंथ आहे उजव्या आणि बा डाव्या साईडची जी पण दोन्ही पण साईड आहे ते परफेक्ट आले पाहिजे आता इथे फिटिंगची जी लेंथ आहे ती पण आपली परफेक्ट आहे इथे कमी जास्त काही झालेलं नाही जर समजा एकादा एकांदार जर तुमची कमी जास्त जर येत असेल बॅक आणि फ्रंट म्हणजे आता फ्रंट समजा जास्त येतो आहे तर हा जो फिटिंग साईडचा सा, जो टक्स असतो ना तो थोडासा अजून दाबायचा जेणेकरून आपली फिटिंगची आणि म्हणजे फिटिंगची साईड जी आहे बॅकची आणि फ्रंटची ती सेम येईल आता इथे आपण शोल्डर जो जॉईन करून घेत आहोत इथे अर्धा अर्धा इंचाच्या अंतरावरती मी शोल्डर जॉईन करून घेते आणि इथे एक म्हणजे अशी पक्की सिलाई पण घेणार आहे तर इथे आपलं झालं आता आपल्याला इथे स्लीव्ज जॉईन करून घ्यायचे आहेत स्लीव्ज तुम्ही जर नवीन असाल तर सेंटर टू सेंटर पण घेऊ शकताय एकदा फायनल इथे मी चेक केलं की परफेक्ट आहे का तर परफेक्ट आहे आपला बॅक आणि फ्रंट आणि इथे बघा स्लीव्ज आपण ह्या पद्धतीने घेऊन नंतर जितकं जिथपर्यंत आपली स्लीवज जाते तिथून स्टार्ट करायची आहे पुढे अर्धा इंचपर्यंत जर राहत असेल म्हणजे थोडंसं तर काही हरकत नाही पण जास्त जर राहत असेल तर कुठेतरी आपलं स्लीवजमध्ये चुकलेलं असतंय स्लीव्ज कटिंग करायला आता इथे बघा आपलं परफेक्ट इथे कट टू कट तर मी कळ सुरुवातीपासून स्टार्ट केलेलं आहे असं जर जमत नसेल तर तुम्ही सेंटर टू सेंटर म्हणजे शोल्डरचा जो आपण आपला सेंटर असतो तो तुम्हीं सेंटर आणि आपल्या स्लीवचा सेंटर तिथून सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला इझी जाईल स्लीव जॉईन करायला आता इथे आपलं झालेलं आहे आता इथे आपण कॉर्नरला पण स्टिच करून घेणार जेणेकरून धागे वगैरे जर निघत निघत असतील तर ते निघणार नाहीत आणि हा थोडा कपडा वेगळा होता त्यामुळे थोडा स्टिच करायला मला थोडासा त्रास झाला आणि ह्या कपड्यासाठी आपल्याला म्हणजे अकरा नंबरची सुई हवी होती तर अकरा नंबरची सुई माझ्याकडे त्यावेळेला अवेलेबल नव्हती तर त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत होता, होता स्टिच करण्यासाठी आता इथे आपण दुसरी पण स्लीव जी आहे ते आपण इथे जॉईन करून घेत आहोत डबल स्टिच करून घ्यायची आणि पुन्हा एकदा आपल्याला कॉर्नर स्टिच आहे ती पण घ्यायची आहे ह्या पद्धतीने आता ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही कळालं नसेल तर बिंदास विचारा कमेंटमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करेन आणि जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फॅमिली सर्कलमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांना आवर्जून सांगा आणि कुठे काही म्हणजे कळत नसेल तर ते पण मला विचारत जा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन किंवा कमेंटमध्ये सांगण्यासारखं असेल श शॉर्टकटमध्ये तर कमेंटमध्ये सुद्धा सांगेन तर इथे बघा आपण आता काय करायचं आहे सरळ बाजूने आपण इथे स्टिच करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला फोल्ड करून म्हणजे ते लॉक करणार आहोत आपण बॅक आणि फ्रंट एकत्र जॉईंट करून आणि नंतर पुन्हा कवर स्टिच करायची आहे म्हणजेच आपल्याला इथे लॉक करायचं आहे या पद्धतीने मी स्लीव्जवरती लॉक नाही केलेली फक्त खालचा पार्ट जो आहे तो लॉक केलेला आहे दुसऱ्या साईडला पण आपल्याला सेमच करायचं आहे इथे इथे बॅक आणि फ्रंटची जी साईड आहे ते आपल्याला इथे लॉक करून घ्यायची आहे आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे तर फिटिंग करताना आपण जसं की ब्लाऊजवरून मापे घेतली होती तर त्यामुळे आपण इथेसुद्धा ब्लाऊजवरूनच माप घेणार आहोत आता इथे काय करणार की सगळ्यात आधी आपण स्लीव्स राऊंडचा आपण ह्या पद्धतीने अर्धा घ्यायचा आहे आणि इथे आर्महोल पण आपण एकदा चेक करायचं आणि नंतर अपर चेस्ट घ्यायचं आहे अपर चेस्ट आणि आर्महोल दोघांमध्ये तुम्ही कोणतं पण घेऊ शकताय माप इथे आर्महोल जर घेतला तर इझी जातं अपर चेस्ट इथे आपण ह्या पद्धतीने पण घेऊ शकतो आहे इथे मी दोन्ही पण माप गीते चेक करून घेते तर परफेक्ट येत आहे आर्महोल पण आपला तिथेच येतो आहे आणि अपर चेस्ट चेस्ट आहे ती पण तिथेच येते आता फुल चेस्ट जी आहे ती आपण ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि खाली मेन गोष्ट म्हणजे वेस्ट राऊंड तर वेस्ट राऊंडचा आपण आय पट्टी टू आय पट्टी ह्या पद्धतीने जॉईंट करून इथे ह्या पद्धतीने जॉईंट करायचा आहे कट टू कट असा ब्लाऊज आणि राहिलेला जो पार्ट असतो त्याचा आपण चौथा घ्यायचा आहे आता इथून पुढे जो पार्ट राहतोय त्याचा ह्या पद्धतीने फोल्ड करून मी अजून एकदा फोल्ड करणार म्हणजे हा जो पार्ट राहतो एवढाच तो आपला चौथा भाग असतो असं नाही जमलं तर राहिलेल्या पार्टपासून पुढे जो पण जित जितकी पण इंच राहत असेल समजा चार इंच राहत असेल तर त्याचा चौथा पार्ट घ्यायचा म्हणजे एक इंच मग एक इंच दोन्ही पण साईडला आपल्याला कमरेला तितकंच घ्यायचं आहे आणि इथे आपण सरळ लाईन जे आपण डॉट घेतले होते ते डॉट आपल्याला इथे मॅच करून या पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायची आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकताय इतकं काही अवघड असं नाही आहे तुम्हाला इझी पद्धतीने येऊन जाईल प्रॅक्टिस केलीत की तुमची फिनिशिंग वगैरे सर्व एक नंबरच येणार आहे कारण का भरपूर मला अशा कमेंट पण असतात की फिनिशिंग वगैरे आपण कशी करायची वगैरे तुम्ही ज्या जितके जास्त ब्लाऊज तुमच्या हाताखालून जाणार आणि जितकं तुम्ही मन लावून करणार आणि जितकं आरामशीर करणार मेन म्हणजे घाई जर केली तर फिनिशिंग आपली चुकतेच नेहमी जर प्रॅक्टिस असेल तर गोष्ट वेगळी आहे जर प्रॅक्टिस नाही आहे आणि आपण घाई करायला गेलो तर आपलं शंभर टक्के ब्लाऊज चुकतो आणि फिनिशिंग आपली परफेक्ट येत नाही तर त्यासाठी आपण काय करायचं ब्लाऊज एकदम मन लावून आणि व्यवस्थित स्टिच करायचं आहे भलेही थोडासा वेळ लागू दे पण ब्लाऊज एकदम छान असा स्टिच करायचा आहे तर आपला इथे पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा मला नक्की सांगा कमेंट करून काही कळालं नसेल तर विचारा आणि चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वजण आपापली काळजी घ्या बाय